आताची धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि दारूबंदीचे प्रणेते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. शनिवारी दुपारी 12:30 वाजलेच्या दरम्यान शाळेतून परत येत असताना अज्ञात व्यक्तींनी हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. हेरंब कुलकर्णी आजारी असल्याने सुनील कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर शाळेतून घरी येताना अहमदनगर येथे रासने नगरजवळ जोशी क्लासेसजवळ 3 तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर, दोन्ही हातांवर, पाठींवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून ते थोडक्यात बचावले आहेत, अशी माहिती त्यांची पत्नी प्रतिभा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर टाकली असून या घटनेने अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अजूनपर्यंत पोलिसांनी कोणाचाही शोध घेतलेला नाही. सोशल मीडियातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. प्रतिनिधी गणेश आवारी, MH टाइम्स मराठी.